वेलकम फ्रेंड टू अनादर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे टी निकाला संदर्भात नंतर जे आहे तर टेट परीक्षा दोन हजार बावीस जी आहे तिच्या संदर्भात आणि शिक्षक भरती जी आहे जी प्रलंबित होती तर शिक्षक भरती बाबतीत काय अपडेट आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आहे आणि विशेष म्हणजे हा व्हिडिओ महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण काही दिवसांपासून तुम्हाला माहित असेल की एम पी एस सी समन्वय समितीतर्फे शिक्षण आयुक्तालय जे कार्यालय आहे पुणे येथे तर कार्यालयासमोर जे आहे ते उपोषण सुरू आहे एमपीएससी समन्वय समिती तर्फे समन्वय तर त्या उपोषणाला जे आहे तर त्या उपोषणाच्या अनुषंगाने जे आहे ते नवीन एक अपडेट किंवा नवीन माहिती समोर आली आहे तर आपल्या सर्वांसाठी किंवा सर्व उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे तर बातमी काय आहे ते या व्हिडिओमध्ये पूर्ण बघणार आहोत व्हिडिओ जो आहे महत्वाचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर सगळ्यात अगोदर बघा एमपीएससी समन्वय समिती जी आहे महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे शिक्षक भरती संदर्भात उपोषण करण्यात आलं होतं आणि त्या संदर्भात जे आहे शिक्षण आयुक्तालय कार्यालय जे आहे तर त्यांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि काय आहे बघा इथे तुम्हाला एक पत्र दिसत असेल तर त्याने जे आहे सुरेश सावळे जे आहे राज्य संघटक एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ते यांच्या नावानिशी आणि विशेष म्हणजे विषय काय दिलेला आहे बघा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी दिनांक तीस पाच दोन हजार बावीस पासून शिक्षण आयुक्त कार्यालयासमोरील बेमुदत उपोषणाबाबतीत तर इथे हा विषय दिलेला आहे की जे उपोषण सुरू आहे तीस तारखेपासून शिक्षण आयुक्तालय कार्यालयासमोर तर त्या उपोषणाच्या बाबतीत हे, हे जे आहे हे पत्र आहे जे शिक्षण आयुक्तालय कार्यालय जे आहे त्यांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे जे उपोषणकर्ते आहेत त्यांना आणि काय म्हणलेलं आहे या पत्रामध्ये त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि खूप चांगल्या दिलासादायक गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या ते बघूया पहिलं जे आहे तर शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे तिला एक प्रकारची संजीवनी मिळाली असं म्हटलं तरी चालेल बघा काय बातमी आहे शिक्षक भरतीसाठी एम पी एस सी समन्वय समितीने डीएड बी एड धारकांसाठी दिनांक तीस मे पासून उपोषण सुरू केल्यापासून थेट मंत्रालयापासून प्रशासन खळबळून जागं झालं शिक्षण आयुक्त माननीय सूरज सर यांनी आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आम्हाला चर्चेसाठी सन्मानाने आमंत्रित केले होते त्याचाच परिणाम म्हणून आज शिक्षण विभागामार्फत तसे अधिकृत पत्र दिले गेले मी तुम्हाला जे पत्र आहे ते इथे तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो त्याचा तर हे जे पत्र आहे या पत्राद्वारे कोणकोणत्या गोष्टी साध्य झाल्या असं म्हणता येईल ते बघूया सगळे अगोदर बघा ब्रिज कोर्स आणि पन्नास टक्के मागासवर्गीय पदे यांच्या बाबतीत काय झालंय शिक्षक भरतीत सर्वात मोठी अडचण न्यायालयीन याचिकांची होती ब्रिज कोर्स आणि पन्नास टक्के मागासवर्गीय याचिकांमुळे याद्या लागण्यास विलंब होत होता कोर्ट सुरू होताच दोन्ही याचिका निकाली काढण्याची खात्री त्यांनी दिली आहे पहिली मागणी दुसरी नवीन शिक्षक भरती दुसऱ्या टेटचे आयोजन म्हणजे नवीन शिक्षक भरती किंवा टेटचे आयोजन कधी करण्यात येणार आहे तर त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा दुसरी अभिज्ञता परीक्षा घेण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे नवीन शिक्षक भरती परीक्षा टेटसाठी तीन कंपन्यांचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती चर्चा सूत्रांकडून मिळाली आहे त्या कंपनीकडून पारदर्शक करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत तर हे म्हटलेलं आहे दुसऱ्या मागणीच्या संदर्भात तिसरी जी मागणी आहे ती बघा एकशे शहाण्णव शिक्षण संस्थांची यादी तर त्याच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे एकशे शहाण्णव शिक्षण संस्थांची प्रक्रिया दहा दिवसात सुरू होईल चौथी जी मागणी होती ती होती अपात्र गैरहजर आणि माजी सैनिक यांच्या बाबतीत तर त्या बाबतीत असं म्हटलेलं आहे अपात्र गैरहजर व माजी सैनिक जागांचे राऊंड लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर परवानगी मिळताच यादा लावण्यात येतील पाचवी जी मागणी होती ती होती शिक्षणसेवक मानधन वाढ त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा सेवकांच्या मानधनात वाढ करण्याची प्रक्रिया मंत्रालय स्तरावरून चालू आहे नंतर जी आहे पुढची मागणी होती खाजगी शिक्षण संस्थांची भरती तर त्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा खाजगी शिक्षण संस्थांची भरती पवित्र पोर्टलमार्फतच होईल त्यात कोणताही बदल करता येणार नाही अशी खात्री त्यांनी आम्हाला दिली पुढची जी आहे पुढची मागणी होती टी ई टी दोन हजार एकवीस निकाल आणि घोटाळा दोन हजार एकवीस मध्ये जी टी टी झाली होती तिचा निकाल आणि जो घोटाळा झाला होता टी टी परीक्षेमध्ये त्याच्या संदर्भात टी ई टी दोन हजार एकवीस निकाल आणि घोटाळे बाजांविरोधात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या स्तरावर योग्य ती कारवाई सुरू आहे पुढची जी मागणी होती ती होती वयाची अट तर जे जे विद्यार्थी ज्यांचं एज बार किंवा जे विद्यार्थी ज्यांचं वय जास्त होत होतं त्यांच्यासाठी बघा काय बातमी आहे वयाची अट ही एक मागणी होती तर त्या मागणी संदर्भात काय आहे बघा अपडेट शिक्षक भरतीत वयाची अट शिथिल करण्याचे पत्र लवकरच जाहीर केले जाईल तर ही चांगली बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी नंतर पुढची मागणी होती शालार्थ आय डी बाबत त्याच्या बाबतीत काय सांगितलेलं आहे बघा नव्याने रुजू झालेल्या काही शिक्षण सेवकांच्या नोंद केलेल्या माहितीत तफावत असल्याने त्यांना शालार्थ आय डी मिळाला नाही आवश्यक त्रुटी दूर करून लवकरच त्यांना शालार्थ आय डी दिला जाईल तर शालाार्थ आय टी ज्या शिक्षकांना मिळाला नाही त्यांच्या बाबतीत ही अपडेट होती पुढची जी मागणी होती ती होती बी एम सी शिक्षक नियुक्ती बाबतीत तर त्याच्याच बाबतीत असं सांगितलं गेलेलं आहे बी एम सी शिक्षक नियुक्ती मुद्दा शासन स्तरावर प्रलंबित आहे पुढची जी मागणी होती ती होती केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी यांच्या बाबतीत तर त्या बाबतीत काय सांगितलं बघा केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी या सरळ सेवेशी संबंधित पदांची प्रश्नाबाबत आधीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन देण्यात आले आहे त्याबद्दलही सकारात्मक निर्णय येईल ही अपेक्षा तर तुम्ही बघू शकता हे जे उपोषण करण्यात आलं होतं ते त्या उपोषणाचं यशस म्हणावं लागेल की जेणेकरून अशा ज्या गोष्टी आहेत किंवा अशा ज्या सकारात्मक बाबी आहेत त्या समोर आलेल्या आहे तर याचं पूर्ण जे श्रेय आहे ते एम पी एस सी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांना जातं आणि शासन जे आहे त्यांना सुद्धा जातं की त्यांनी योग्य वेळेवर जो आहे तो निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि हा हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच